आपल्या एक तासाच्या चिंतनामध्ये अतिशय गोड अभंग आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा वंदन. अभंगाला सुरुवात. विठाला 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 विठाला. अभंग जो आपण निवडलाय जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग पाठातलाय, नेहमी कानावरती येतो. पण या अभंगाद्वारे तुकोबाराय जन्माचं सार्थकीकरण झालं, जन्म सोन्याचा झाला, जन्म मिळाला त्याचं फळ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं अशा अर्थाचा आशय आपल्याला देत. मृत्यूलोकामध्ये तीन जन्म कायम आपण ऐकतो. एक देवाचा जन्म आपण साजरा करतो, एक संतांचा जन्म आपण साजरा करतो आणि एक माणसाचा जन्म आपण साजरा करतो. हॅपी बर्थडे आजच्या काळातला. माणसंही जन्म साजरा करतात रमेश बाबा गुरुजी, माणसंही जन्म साजरा करतात. हो खरं तर साधूही जन्म, आपण साधूचाही जन्म साजरा करतो आणि देवाचाही जन्म साजरा करतो. गोकुळ अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म आपल्या आळंदीला साजरा होतो, त्याच दिवशी माऊलीचा जन्म साजरा होतो. ज्या दिवशी भगवान कृष्ण जन्माला आले त्याच दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या कुशीमध्ये ज्ञानोबाराय जन्माला आले. हो ज्ञानोबारायांचाही जन्म त्याच दिवशी आणि भगवान कृष्णाचाही जन्म खेडकर महाराज त्याच दिवशी. अर्थ असा, हो आता हे राहिलेले नावं याच्यात घेत राहतो मी अशी, बरं काय अर्थ असा आहे. काय 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 होय, तुम्ही माझ्याकडून शिकून जाय असं घ्यायचं, म्हणजे म्हणजे कुणाला राग येत नाही. अर्थ असा आहे, शिकण्यासारखं आहे. काय की बुवा, ज्ञानोबाराय ज्या दिवशी जन्माला आले त्याच दिवशी भगवान कृष्णाचा जन्म आहे. म्हणजे देवाचाही जन्म साजरा करतो आपण. मत्स्य, ऊर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, नावातच एक तास जाईल आपला. अशी 1000 नावं आहेत देवाची महाराज. किती वेळेला सांगा आणि किती वेळेला म्हणा, इतके गोड लागतात. जे अंश अंशात्मक अवतार आहेत बरं का, ते सगळे जे अवतार देवाचे आहेत ते आपण जन्म म्हणून साजरे करतो. रामनवमीला साजरे करतो शिवाजी बाबा, वटंबे बाबा. रामनवमीला आपण सप्ताहामध्ये कीर्तन करतो, दुपारी 12 वाजता जन्म साजरा करतो, रात्री 12 वाजता स्वप्नील महाराज, गोकुळाष्टमीला आपण कृष्णाचा जन्म साजरा करतो. असे जन्म आपण साजरे करत राहतो. करंजीकर माऊलीकर आपण कीर्तन करतो की नाही, तुम्ही बाहेर जाता कीर्तन करता जन्माची, म्हणजे देवाचाही जन्म साजरा होतो, संतांचाही जन्म साजरा होतो आणि आपलाही जन्म साजरा होतो. पण याच्यात एक गंमत आहे, देवाचा जन्म सार्थकी लागलेला आहे, साधूचाही जन्म सोन्याचा झालेला आहे आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. पावला हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. संत म्हणतात न घडणारा उपाय घडून आलाय. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा जन्म प्राप्त झालाय. काय गोड प्रमाण. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आहे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान दादा. कमी राहू दे, कमी राहू दे, शिकत नको. वा 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 याच जन्मी घडे, याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कोठी. बाकीच्या जन्मात जन्म सोन्याचा करता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. नामदेव शेठ आपण विठ्ठल वाढवून आलात. सगळी मंडळी अशी लांबून लांबून आज कीर्तनात आलेली, माऊलींचं दर्शन घेत आहेत, आमच्या अरुण भाऊंच्या या सप्ताला सहकार्य करतायत. मी पुन्हा पुन्हा सांगतो ऐका, आपण सगळेजण जो आलेलो आहोत जन्म सोन्याचा करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. तो परत परत मिळत नाही, पुन्हा पुन्हा संतोष महाराज मिळत नाही, प्राप्त होत नाही बालाजी महाराज. मग मिळालेला जो जन्म आहे तो सोन्याचा झाला पाहिजे, तो सार्थकी लागला पाहिजे. आणखी सोपं सांगू, पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे मनुष्य जन्म आहे बरं का. तो परत मिळत नाही, प्राप्त होत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, तुमच्या जीवनातले पैसे देऊन प्राप्त होत नाही. आऊट हात का मानव देह
कबीर महाराजांनी वर्णन केलंय बरं का. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. तू भज मन नारायण की भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. काय उगीच थोडी मिळालंय, टाइमपास म्हणून थोडी मिळालंय, मजा म्हणून नाही मिळालंय. मग आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया मिळालेला आहे. संत म्हणतात तो वायाला घालू नका, कारण संधी परत परत कधीच मिळत नाही. परत पुढे नाही कोठे पावया विसावा, नाही कोठे मागिया विसावा. वा माऊली वा. परलोकिया गावा आल्या बीन, पुढे नाही कोठे गावया विसावा. परलोकिया गावा आल्या बीन, आल्या बीन. अर्थ सगळे प्रमाण जे होत आहेत माऊलींनी प्रमाण दिलं आपल्याला. अर्थ तोच की परत मिळणार नाही, प्राप्त होणार नाही. सगळ्या एकाच अर्थाची प्रमाण या विषयाने येत असतात. अर्थ एवढाच घ्यायचा की परत तुम्हाला सापडणार नाही. पुरुषार्थ प्राप्तीची संधी परत मिळत कोणतीच मिळत नाही. बालपण तरुणपणात मिळत नाही, तरुणपण म्हातारपणात मिळत नाही. आता किती प्रयत्न केला आपण गोट्या गोट्या खेळण्याचा, तर आता गुरुजी आपल्याला खेळता येणार नाही. आपण बालपणात इथं आळंदीला खेळत होतो, पण आता ते खेळता येणार नाही. का? बालपण निघून गेलं, आपण तरुणपणात आलो. आता किती आपण ठरवलं बरं का, बालपणात जायचं तरी आपल्याला जाता येत नाही. आता माथाऱ्या झालेल्या प्रत्येक माणसाला वाटतं मी पावल्या खेळाव्या, मी असं पोरांसारखं नाचावं, साधकासारखं नाचावं. पण आता ते माथारपण आलं, तरुणपण निघून गेलं. एक एक संधी आपली निघून चाललेली आहे. आयुष्य जाता हे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. खूप प्रमाण आहेत आपल्या पाठातली, जे सगळ्यांच्या चाली लावत राहिलो तर आपले कधी 8:30 वाजतील कळणार नाही, एवढी प्रमाण या विषयाची आहेत. की पुन्हा पुन्हा संधी मिळत, खरंच सांगतो कर परत संधी मिळत नसते. ते आमचे महाराज पाठामध्ये सांगायचे, आमचे रमेश गुरुजी, मी, आमचे संतोष महाराज. आम्ही आळंदीला येण्याच्या अगोदर माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले आणि गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठणला अरुण भाऊ शिकायला होतो. आणि मग आमचे महाराज अतिशय पवित्र महाराज, ज्ञानोबरांना कशी व्यक्ती आवडते असे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज पायामध्ये आजही घुंगरं बांधतात. बघा आता महाराजांचं वय 75-80 घरात आहे. महाराज आमचे पायात घुंगरं बांधतात, गळ्यात विना घेतात, हातामध्ये चिपळ्या घेतात. आणि आजही छोटंसं माऊलीचं मंदिर बांधलेलं आहे संस्थेवरती. त्या माऊलीच्या मंदिरात 4:15 सकाळच्या 6:30 2-2.5 तास नाचून काकडा करतात. नाचून काकडा महाराज, आणि तो काकडा आमचे रमेश महाराज वाजवायचे, तो काकडा मी वाजवायचो. त्या काकड्याच्या चाली कानावरती पडल्या आमच्या, आणि त्या चाली म्हणता म्हणता महाराष्ट्रभर आमचं नाव झालं. हे आमचं नाही, त्या चालीमुळे झालेलं नाव आहे. आमचं काय, साखरे महाराज लय गाजला म्हणजे तो आपण नाही, आपल्या कंठात जे गुरूंनी दिलंय, जे ज्ञानोबरांनी दिलंय, तुमच्या हातात जे दिलंय, तुमच्या कंठात जे दिलंय, ते माऊलीनं दिलेलं आहे, ते तुकोबरांनी दिलेलं आहे. त्यांचीच रूप आहेत महाराज ही. शांती ब्रह्म मारुती बाबा म्हणजे ज्ञानोबरायचे आहेत, रखमाजी बाबा म्हणजे ज्ञानोबरायचे आहेत. ते आपल्यासाठी संत जे, त्यांच्या रूपानं ते आलेले आहेत. परत आपल्याला ते शिकवतात, तिथं नेऊन घालतात, आजही ते भजन करतात. ऐका ऐका महाराज सांगायचे पाठामध्ये थोडा विनोदाचा दृष्टांत आहे, पण फार गोड आहे. महाराज म्हटले म्हणे एक राजा, पूर्वीच्या काळातला राजा,
राजा शिकारीला गेला म्हणे ओंकार महाराज. आणि पूर्वीच्या काळातला तो राजा शिकारीला गेला, तर शिकारीला गेल्यावर त्यानं असा बाण लावला, लक्ष सगळं बाणाकडे होतं, त्याला व्याधाची ती शिकार करायची होती, क्षत्रिय होता, असा बाण लावला, असं बाणाकडे त्याचं लक्ष होतं. पण झालं असं, त्या राजाचा पाय एका विषारी नागाच्या शेपटीवर पडला होता. नागानं मात्र फणा काढला होता. नागाला काय माहिती आहे राजा आहे का कोण आहे? नागानं फणा काढलाय, फार गोड उदाहरण आहे. आपल्याला कळेल आपण संधी कशी गमवली, आपण संधीचा कोळसा कसा केलाय, आपण संधी कशी सोडून दिली, संधी कशी संपून जाते याच्यासाठी गोष्ट सांगतोय. फार गोड आहे, ऐका ऐका, लगेच पुढे जाता येईल आपल्याला. बाण लावलेला होता, नागाच्या शेपटीवर पाय पडल्यामुळे नागानं फणा काढला होता. नाग आता राजाच्या पायाला चावणार आहे. अशा अवस्थेमध्ये चित्र असताना आपल्या आळंदीचा एक लोहार, लाकडं तोडणारा, कोळसे तयार करणारा, त्यानं ते चित्र पाहिलं. तो अरण्यात लाकडं तोडायला गेलं, खांद्यावर लाकडाची मुळी होती, पाहिलं तर आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय, त्याचं लक्ष सगळं बाणाकडे. आणि अचानक जर राजाला साप चावला, नाग चावला, तर राजा मरून जाईल. म्हणून त्या लोहारानं खांद्यावरची लाकडं टाकली, धावतच गेला, आणि मग विषारी नागाला उचललं, राजाला ढकलून दिलं. राजा खाली पडला, बाण चुकला, नेम चुकला. राजानं पाहिलं, विषारी नाग मला चावणार होता, आणि कुणातरी अज्ञात व्यक्तीनं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा विषारी नाग उचलून फेकून दिला. कुठं राहतो रे? तुमच्याच राज्यात राहतो राज. काय काम करतो? हे काय कोळसे तयार करतो राज, मी लोहार आहे. अरे वा, एक काम कर म्हटले, आता नको कोळसे तयार करू, बस बस माझ्या रथात. तुम्हाला वाचवलं राजे, तू माझा जीव वाचवला. आज जर तू नसता तर मी जगलो नसतो, तुझ्यामुळे मी वाचलो. बस बस, तुझ्या जीवाची पर्वा नाही केली, माझा जीव वाचवला, चांगला. बस रथामध्ये राजाने रथ चालवला, राज्यामध्ये आणला, आणि प्रधानाला हाक मारली, प्रधान या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. यानं माझ्यावर कृपा केली, हा जर नसता तर बाग नाही, घरं नाही, दारं नाही, पैसे नाही, याची कृपा झाली, याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाका. राजा बोलेन दल हाले. राजा म्हणल्यावर गुरुजी तिथं काय असतो? एकदा राजाचा आदेश येऊ द्या ना. राजाचा आदेश आला तिथं कुणाच चालत नाही महाराज. एकदा राजा बोलेन दल हाले. राजाने ठरवलं पाहिजे महाराज, फक्त एका दिवसात सगळं होतं बघ. राजा बोलेन दल हाले, तसंच झालं. हो, 5 एकर बाग देऊन टाका. केळीची नाही पाटील, ते मुरणीकर आमचे पाटील आलेत, केळीची तुमची आहे 5-7 कोटीची असल. हो, ती नाही, 5 देऊन टाका म्हटलं चंदनाची बाग गुरुजी. आता ती चंदनाची बाग म्हणजे 1 एकरमध्ये 2 कोटीचं चंदन येतं महाराज. 1 एकरमध्ये 2 कोटी सहज सहज निघतं, लई सहज. 5 एकरमध्ये किती झालं? 10 कोटी. वा, हिशोब पक्का आहे तुमचा, 10 कोटी. मग आता 10 कोटीची बाग गुरुजी देऊन टाकली राजांना. तर राजा बोलून दोन आले, 5 एकरचा 7-12 क्लिअरच केला, जसा तुम्ही माझा केला क्लिअरच झाला. 7-12 माऊलीच्या दरबारात मला गुरुजीने आणलं, बरं का. हे रमेश महाराजांची अरुण भाऊची कृपा झाली. हे माऊलीचं मला खूप इच्छा होती, हे माऊलीच्या दरबारात आपलं कुठंतरी क्षेत्र असावं, आपलं छोटंसं घर असावं, आणि माऊलीला मला या पिंपळाला माझ्या आईला प्रदक्षिणा मारता याव्या, कारण माझ्या वडिलांची ती इच्छा होती. आणि ती इच्छा फक्त आमच्या रमेश महाराज गोरे गुरुजींनी पूर्ण केली. माझ्यासाठी गुरुजी तुम्ही माऊलीच आहात, मी खरं सांगतो तुम्हाला. माऊलीच्या दरबारात कशाला खोटं बोलायचं, माऊलीच तुम्ही आहात. विठाला 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 विठाला, तुम्हाला माहित आहे. आणि मग ते दान दिलं ना महाराज, राजा 5 एकर दान दिली महाराज. 5 कोटी 10 कोटी रुपयाची मालमत्ता एका क्षणात दिली. लोहारानं ती घेतलं, ते 7-12 घरी आला. 2-3 वर्ष गेली, आपल्याला वेळ कमी असल्यामुळं लवकर जातात कीर्तनात. 2-3 वर्ष गेले, 2-3 वर्ष गेल्यावर राजाला वाटलं, बघा गावातल्या लोहाराला मी अरुण भाऊ 5 एकर बाग दिली. 5 एकर माऊली महाराज, 5 एकर बाग दिली. मोठा बंगला बांधला असेल, भारीतली गाडी घेतली असेल, पोरं चांगल्या शाळेत, पैसे आल्यावर याच्या पलीकडं माणूस काही करू शकत. किती येऊ द्या, किती येऊ द्या, कीर्तन केसरी कान, रामानाचार्य कान, आई माझे कान, बाप कुणी घेऊ, किती पैसे येऊ द्या. पैसे आल्यावर माणूस फक्त एवढंच काम करू शकतो, एक पैशानी घर बांधू शकतो, जागा घेऊ शकतो, सोनं घेऊ शकतो, कपडे भारीतले घालू शकतो, ऐका ऐका, गाड्या भारीत, या चांगल्या शाळेत पोरं टाकू शकतो. याच्या पलीकडे पैसे भाजी चुरून खाल्लेत असा एकही व्यक्ती जगात नाही, होणार पण नाही. किती पैसे कमवा, खायला भाकरीच लागते, चपातीच लागते, रोटी लागते, माहिती काय असेल ते, पण खायला अन्न लागतं, लक्षात ठेवा. राजाला वाटलं बा श्रीमंत झाला असेल, बंगला बांधला असेल, गाडी घेतली असेल, आपलं वाढावे संतान, पुरी व्हावे धनधान्य, वर्णनच केलेलं आहे संसाराचं. आणि मग तसं राजानं वाटलं म्हणून राजा पाहायला गेला गावात, तर नेमकं ज्या गल्लीनं राजा चालला होता त्या गल्लीत जुनं घर होतं लोहाराच. आणि त्या जुन्याच घरापाशी ते लोहार कोळसे टाकत होता, कोळसे पाडत होता. राजाला नवल वाटलं, बा मी तर याला 5 एकर बाग दिली ना, हा राजा इथंच कसा लोहार.
म्हणून ते राजा उतरून घोड्याहून खाली उतरून त्याच्याकडे गेले. तर त्या लोहारानं राजाला मुजरा केला, माझ्या झोपडीवर आलात म्हणे. अरे म्हणे नवलच तसं झालं, मी तुला 2-3 वर्षापूर्वी भेटलो होतो म्हणे, आणि तुला मी एक बाग दिली होती, आणि तू अजून इथं कसं काय? म्हणलं राजा तुमची लई कृपा झाली माझी. काय कृपा झाली? म्हणजे आपण तिथं भेटलो होतो का पहिल्या बाण मारताना तुम्हाला नाक चावणार, आठवा जरा माग, तिथं भेटलो होतो ना आपण, ज्यावेळेला तिथं भेटलो का तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. तुम्ही बाग दिल्यापासून इतकं माझं कल्याण झालं, एवढ्याला आम्ही जात नाही, बागेतच जातो, 5-6 लाकडं रोज तोडतो, घरी आणतो, चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो, त्याचा कोळसा तयार करतो. आळंदीच्या जवळ आता मार्केट आलं आहे, पिंपरी चिंचवडला कधी मोशीला कधी दिघेला कधी भोसरीला जाऊन 2-5 रुपये किलो ते कोळसे विकून टाकतो. वा किती विकले म्हटले? 5 एकर विकली म्हटले, आता काही शिल्लक नाही राहिली म्हटले माझ्याकडे. अरे वा सगळी विकली, किती पैसे? 3-3.5 हजार रुपयापर्यंतचा हिशोब आला म्हणे. वा वा वा, आज काही जाळाय पुरतं हे काय एवढं लाकूड राहिलं म्हटले जाळायला? एक काम करा म्हटले, हे लाकूड घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, हा लाकडाचा तुकडा कितीला घेतो? राजाची आज्ञा म्हणून गेला लोहारानं, त्या जसं व्यापाऱ्याकडे गेला व्यापाऱ्यानं लाकडाचा वास घेतला, आणि व्यापारी म्हटला हे लोहारा हे तुझ्याकडे कुठून आलं, काय झालं? म्हटलं एवढ्याच तुकड्याचे 20,000 रुपये देतो. म्हटले असे जर अजून असतील तर भरपूर घेऊन ये, 1 कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 20,000 आहे. तर असे तुकडे मी 3 वर्षात जाळून जाळून कोळसा करून खाक केलेत. ऐका ऐका, हे लोहाराचं नाही चाललंय. तुम्ही 10 मिनटं झाले ऐकता, हे लोहाराचं नाही चाललं, हे आपलं चाललंय. मी पटवून देतो तुम्हाला, 5 कोटी रुपयात ही बाग मिळत नाही. ही जी बाग आहे ही मिळत नाही महाराज. मी पुढचं बोलू का, या बागेचा जर 8 टन खराब झाला एखादा तर तो सुद्धा 5-10 कोटीत मिळत नाही. कान खराब होऊ द्या तुमचा कान, कोणत्याही देशात जा, परत तुमचा कान पहिल्यासारखा अब्जावधी रुपये जरी दिले तरी मिळत नाही. हो हाताची शीर माझी ऑक्सिजनमध्ये गेलेली आहे, पहिल्यासारखा हात माझा चलत नाही. माझा भाऊ आलेला आहे, त्याच्या पायाचं एक हाड गेलंय, त्याला स्पीडनी पळता येत नाही. किती पैसे द्यायला तयार आहेत लोक, पण पुन्हा ते 8 टन मिळत नाही, बुद्धी नाही, ते तर मिळतच नाही मला, ते तर प्राप्तच होत नाही. पण तुमचे कर्मेंद्रिय सुद्धा, हात पाय डोळे काय असतील ते सुद्धा मिळत नाहीत महाराज. या जगात मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, बघा ना काय प्रमाण आहे संतांची, नाही मिळत महाराज. तुमच्या जवळचे 1,00,000 रुपये काय आणि कोट्यावधीचं सोनं जरी तुम्ही यमराजाला दिलं तर 1 मिनिट सुद्धा तो यमराजा थांबत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन दारू पिऊन कुणाची तरी निंदा करून कुणाची तरी टोप्या आपल्या डोक्यात घालून आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून आपण याचा कोळसा केलाय. ओ गुरुबंधू खोटे माझे हेच ना महाराज, कोळसाच करायला लागलो आपण. नाही महाराज, कोळसा करण्यासाठी नाही हो, कुणाची तरी निंदा करण्यासाठी नाही, कुणाचं तरी वाईट बोलण्यासाठी नाही, मग संधीचं सोनं करण्यासाठी मिळाली. सापडली संधी, वा वा, साय झाली बुद्धी, संचिताशी साय झाली बुद्धी. ओ परमी हे बे, सापडली संधी, साय झाली बुद्धी, संचिताशी साय झाली बुद्धी. खंडू दादा आवाज कमी राहू द्या, शेट्टी नको, कमी असला तरी चालेल, फार गोड आहे. ऐका ऐका, बरं हे वेळ सापडली संधी. काय महादेवांनी प्रमाण दिलं आपल्याला, हो ही संधी सापडली ती दौडू नका. संधीचा कोळसा तुम्ही ऐकला, 8 वाजायला 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटांमध्ये संधीचं सोनं कसं करता येतं एवढं सांगतो. घड्याळीकडे पाहूच नका, 8:30 बरोबर संपणार, काही टेन्शनच घेऊ नका. ढोक महाराजांच्या नंतर आपलाच नंबर आहे, त्याच्यात घड्याळ बघायचीच नाही, बरोबर 8:30 गुरुजी मला वेळच दिलेली अरुण भाऊनी. ऐका ऐका, माऊलींचा दरबार आहे, ज्ञानोबर आहे पुढं आहेत आपल्या. बघा बघा, जसं कोळसा झालाय तसं संधीचं सोनं कसं करता येतं 5 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. ऐका, मी रामकथा करतो, आपणही सगळेजण करतो, ज्ञानोबरांना तुकोबरांना आवडणारी कथा आहे. संतांनी त्यांचं वर्णन गाथ्यामध्ये केलंय, ज्ञानोबरांची आवडती कथा, तुकोबरांची आवडती कथा. रामायणामध्ये असा कथेचा भाग आलाय की पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी, तापस वेश विशेष उदासी,
चवदा बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय कसाओ मला टाकुनी गेला रामाविन माज चैन पडे ना हे रामा हे रामा हे रामाविन हे रामा हे रामाविन हे रामाविन हे रामा हे रामा रामाविन माज हे रामा रामा हे रामा रे रामा रे हे रामा हे रामा रामाविन माज चैन पडे नाही जीवासी आराम कसाओ मला टाकुनी गेला रा अयोध्येमधून काय गोड गायले ओ विधना तेरे लेख किसी के समजन पाते है जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते है काय गोड कथा आहे रामाची महाराज एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे सबके कष्ट उठाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते है जा राघवा जा तुला 14 वर्षाचा वनवास आहे वल्कलांगामध्ये धारण झाले सगळ्यांना आपल्या ही कथा पाठ आहे पण फार गोड आहे महाराज नेहमी ऐकली पाहिजे रोज श्रवण केली पाहिजे ऐकारे कीर्तन हृदयापर्यंत गेलं पाहिजे कीर्तनातले भाव समाजाला कळाले पाहिजे हेच तर ज्ञानोबराईंना आवडतं ना महाराज तुम्हाला जर एखादी कथा संतांची कळत असेल एखाद्या देवाची कथा जर तुमच्या हृदयाला चिटकत असेल तर तीच वाणी गोड आहे त्यानं समाज प्रबोधित होतो त्यानं माऊलीच्या दर्शनाला येतो तेच ज्ञानोबराईंना देवाला आवडतं ना महाराज ऐकारे दादांनो माझं मस्त गोड बोला रोज कीर्तन करा रोज संतांच्या कथा सांगा रोज रामायणातल्या कथा सांगा काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या भांडवलाची फार मोठी आहे आमची कथा फार मोठी आहे आमचं संप्रदाय ऐका रे मग माऊ रामप्रभूने वर्कल धारण केली और जानकी माता आणि लखनजी तिघेही जण वनवासामध्ये नागतात चित्र डोळ्यासमोर आणा सगळी अयोध्या रडते बघा आश्रू डालते सगळी कथा सांगण्यात वेळ जाईल आता तो सगळेजण प्रभूला वाटी लावता शर्वीच्या काठापासून आता पुढे तमसेचा काठ येतो तमसेचा काठ गेल्यावर गुरुजी आता गंगेचा काठ येतो आणि गंगेच्या काठाला सुमंताला वाटी लावलं जातं एका वडाच्या द्रोणमध्ये एका द्रोणमध्ये वडाचा रुचिक आणला जातो आणि आपण वनवासी आहोत आपण आता राजे नाही म्हणून प्रभू इतके सुंदर केस आहेत प्रभूचे ते काय आपले केस आहेत का महाराज रामचंद्राचे केस पण त्या केसाला प्रभू वडाचा रुचिक लावतात सीतामाईला देतात वैदेही सुद्धा आपल्या केसाला तुरुचिक लावते लखनजी सुद्धा तुरुचिक लावतात वनवासी होतात आणि आता सगळ्याला सोडून प्रभू पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण आता मध्यंतरी गंगा येते आपण इंद्रायणीला पाहतो पूर आलेला आहे इंद्रायणीला काय इंद्रायणी वाहिली यावर्षी लई लोक प्रयत्न करत होते इंद्रायणी स्वच्छ करा माझ्या माऊलीच्या मनात आलं इतका पाऊस झाला सगळी इंद्रायणी स्वच्छ होऊन गेली महाराज काही अडचणच राहिली नाही माझ्याकडे बघा या इंद्रायणीला इतका पूर आला की नाही आपण इंद्रायणी पाहतो आता पलीकडच्या काठाला जायचंय त्यांना आनंद झाला म्हणून टाळी वाजवली काय नाही तसं काय नाही एवढं कावरं बावरं बघू नका तुम्ही काय नसतं तसं त्यांना आनंद झाला इंद्रायणी शुद्ध झाली म्हणून ऐका ऐका नाही तर कायला वाटतं उगं कुढं वाजवली टाळी असं सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं आपल्याला ऐका ऐका पलीकडच्या काठाला जाण्याची गरज होती त्यावेळेला नितीन गडकरी नसल्यामुळं रोड नव्हते गडकरी म्हणजे रोडकरी रोड करणारा माणूस आहे म्हणून त्याचं नाव घेतलं कीर्तनात नाही तर ही काही गादी माणसाच्या नावाची नाही पण रोड केले त्यांनी चांगले उड्डाणपूलं नव्हती त्यावेळेला आणि मग आता उड्डाणपूल नसल्यामुळे एकच पर्याय होता पलीकडच्या काठाला एक नावाडी
नावेमध्ये बसलेला होता. अलीकडच्या काठाला प्रभू रामचंद्र, जानकी माता आणि लखनजी आहेत. फार प्रसंग सुंदर आहे, तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, तुम्ही त्या रामायणात जाल, ज्ञानोबाईंना आनंद होईल. ही देवाची कथा आहे. ऐका गड्या, एवढं सुंदर कीर्तन चालू आहे. माझी फार विनंती आहे, एवढी कथा कळाली की अभंगाचं पहिलं चरण कळल. जन्माचं सोनं कुणी केलंय, संधीचं सोनं कुणी केलंय, ऐका बरं. पलीकडच्या काठाला नावेमध्ये तो नावाडी बसलेला आहे. अलीकडच्या काठाला राम लखनजी सीतामाई उभे आहेत. प्रभूनं त्या केवटाला नावाड्याला हाक मारली. एक केवट हे नावाडी अलीकडे, तो अलीकडच्या काठाला आलेला आहे. प्रभू रामचंद्रानं हात जोडलेत त्याला. हे नावाडी, एक केवट, तुझं नाव आम्ही लोकांना विचारलं, तू इथला नावाडी आहे म्हणे. मी राजकुमार आहे अयोध्येचा, माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, माझी पत्नी सीता आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचं आहे. बघ, तुझ्या नावेची तेवढी गरज आहे. एखाद्याकडून काही मिळवायचं असेल ना, हात जोडत जा. बरं, फार सोपा मंत्र आहे जगात, काही करू नका, हात जोडा. ज्याला बोलता चांगलं आलं ज्याने हात जोडले ना, काही टेन्शन, मरेपर्यंत चाललं बघत. साचा आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं गोड बोला महाराज. मधुरावानी ओठी तुका म्हणे, आमचा हे ओंकार महाराज ना, काय गोड बोलतो महाराज. वा वा वा, गोड बोलतो म्हणून तर महाराष्ट्रात गाजला. गोड बोलता आलं पाहिजे, मग गोड बोललं पाहिजे. मेसराम गुरुजी, तुम्ही एवढे का गाजलात? महादेव महाराज का तुमच्या चाली लोकांना? राजू महाराज का तुमचा? गोड बोललं पाहिजे, समाला धरून चाललं पाहिजे, हात जोडले पाहिजे. तुम्ही आल्या आल्या पाया पडले, तुम्ही आमच्या पाया पडाव. एवढे मोठे झाला भूता, वा वा, त्याने कोंडिले आनंदा, जय हो, त्याने कोंडिले आनंदा, त्याने कोंडिले आनंदा. वा वा, थोरपणा पराची सांडीजी, उत्पत्ती आघव विसरी जे, जगा धाकोटे होई जे, ते जवळी कमाजी. माऊलींची ओवी आहे. समोर ज्ञानोबराय दिसायला लागली. आता चैतन्याचा प्रकाशच पडला, कैवल्याचा पुतळाच प्रगटित झाला. काय भाग्य आहे अरुण भाऊ, मी कोणालाही विसरेल जगात, पण तुम्हाला विसरू शकत नाही. माझ्या जन्माचं सोनं माऊलीच्या दरबारात तुमच्यामुळं होत आहे. ज्ञानोबाईंच्या समाधीपुढे मला कीर्तन करता येतं. रोज जे समाजाला सांगतो ते मला माऊलीसमोर मांडता येतं. याच्यापेक्षा आणखी काय जन्म सोन्याचा व्हावा. फार आनंद आहे. ऐका ऐका, माझ्याकडे बघा. आपण माऊलींच्या समोर पाहतोय कथा, हात जोडले पाहिजे. बघा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, ओ मुंगी साखरेचा रवा, ओ लहानपण दे गा देवा. अहो, संप्रदायाचे कळस येतो तुकोबार आहे. माऊलीच्या सगळ्यात आवडीचे तुकोबार आहेत महाराज. इतकी आवडणारे तुकोबार आहे. या विश्वाचा गाथा म्हणजे तुकोबार आहे. इथं वेद भगवंताचा ग्रंथ आहे. आपण या वेदाला कपाळ लावतोय, वेदाचं दर्शन घेतोय. या वेदाचं सार ज्यांनी जगाला दिलं ते तुकोबार आहे. किती महान आहे. तानुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. एवढे श्रीमंत तुकोबार आहे, पण स्वतःला माऊलीच्या दरबारात आल्यावर म्हणतात, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. काय नम्रता आहे महाराज, किती शिकण्यासारखी नम्रता आहे. अरे, दोन चारच अभंग येतात रे आम्हाला, दहा पाच स्टिपनं बसलेले रे आमचे, दहा पाच चाली येतात रे, तरी सुद्धा आम्ही कळस समजायला लागलो. फार वाईट झालं महाराज. आपण कळस नाही रे, आपण की झाडकी पत्ती आहोत महाराज. हे बघा, हे आपण संतांच्या दरबारात आहोत. किती उंच व्हा, माझा विरोध नाही. विमानानं फिरा, पण तुमचे पाय कायम जमिनीला ठेवा. तुम्ही लहान असू द्या. कुणी जर तुम्हाला बोलत असेल तर बोला, कुणी जर तुम्हाला हात जोडत असेल तर त्याला हात जोडा. हाच आमच्या संप्रदायाचा विजय आहे, लक्षात ठेवा रे. हो, फार गरजेचं आहे. हात जोडा, वेळ जाईल. हात जोडलेत प्रभूनं, विश्व ज्याच्या ताब्यात, नावा तयार करणारा. हो, म्या बोलविल्या अभिदू.
बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हलो जगा ते चालिता म्या चिन्या मिलो साता काळोग्रासी तसे भूता ये म्हणी एक ते पंडूज होता सकळी जयाच ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ पाठी आपल्या सगळ्यांच्या या ओव्या ओव्या अभंगाचं पुस्तकच भेटतंय आपल्या समोरच आता ग्रंथालयात पाठच केले आपण 9वा अध्याय 12वा अध्याय पहिलं वर्ष दुसरं वर्ष पाठच आपल्या आपल्या सगळ्या ओव्या पाठच आहेत महाराज रोज आपण वाचतो की नाही लक्षात ठेवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम किती सुंदर ओव्या आल्यात जगाचा सांभाळ करणारा जगाला वाट्यल ते देणारा असा विश्वाचा मालक हात जोडतोय हे केवट मला तुझे नाव पाहिजे असं म्हटल्यावर तो केवट म्हटलं नाव पाहिजे होय तुम्हाला म्हटले हो तुम्हाला नाव पाहिजे बरोबर आहे माझा पण उद्योग नावेचाच आहे मी रोज या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो इमानदार आहे प्रभू मी 10 रुपये तिकीट तर 10 रुपये घेतो एखादा रात्री नडला अडला तर त्याला 200 रुपये मागत नाही मी इमानदार आहे मी खूप सेवा केलेली आहे प्रभू आज तुम्ही माझ्या दारात नाव मागायला आलात वा प्रभू वा पण काय झालं आहे बघा मी हजारो लोकांना नाव दिली खूप लोकांना नाव दिली पण आज मी ही नाव तुम्हाला देऊ शकत नाही असं म्हटल्यावर प्रभू त्याला म्हटलं अरे केवट एका पायार लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून काही काहींनी अखंड रामकृष्ण हरीचा जप केलाय मी जावं म्हणून 1-1 किलोचे टाळे छटाकावर आले भजन करून मी जावं म्हणून गावागावात 1000-1000 किलोमीटरचा प्रवास आहे मी जावं म्हणून काहीनं जे माऊलीच्या मंदिरात बसून पारायण केलंय अजून मी स्वप्नात नाही रे मी आलोय रे मी आलोय तो केवट म्हटला तुम्ही आलात प्रभू बरोबर आहे पण माझी नाव मला द्यायची नाही मी स्वतंत्र आहे तुम्ही भिकारी आहात नाव माझी आहे मला नाव द्यायची नाही पुन्हा रामचंद्र त्याला म्हटलं अरे तुझ्यासारखी नावाडी 1 मिनिटात 1000 तयार होतील तुझ्यासारख्या नावा अशा रांगेला लागतील तो म्हटलं मग करा ना मी कुठं नाही म्हणतो मी तुम्हाला नाव तयार करायला नाही म्हणत नाही तुम्ही नाव तयार करू शकता नावाडी तयार करू शकता फक्त माझं एवढंच म्हणणं आहे ही नाव माझी आहे मला तुम्हाला द्यायची नाही रामचंद्र म्हटलं अरे केवट मी विश्वाचा मालक असाल म्हटलं का द्यायची नाही तुला नाव काही नाही म्हटले प्रभू मागच्या महिन्यात माझ्या आईनं मला सांगितलं की तुम्ही विश्वामित्र ऋषीच्या बरोबर ज्या वेळेला त्या सीता स्वयंवराला जात असताना एका आश्रमामध्ये तुम्ही गेलात आणि तुमचा पाय एका त्या आश्रमातल्या दगडाला लागला तर त्या दगडाची बाई झाली शिळाभूती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली लंका दहन केली हनुमंत काशानी असं एक प्रमाणे शिळाभूती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली असं एक प्रमाणे आणि कोणीतरी आपलं लिहिलंय पदी लागता दिव्य हो निघेली अर्थ गोडे हो जसा पाय लागला प्रभू आणि तुमच्या पायाचा प्रताप दगडाची बाई झाली ओ प्रभू तुमचा एक पाय जर दगडाला लागतो आणि त्या दगडाची बाई होते तर माझ्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार माझ्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहेत आणि तिथं जर दगडाची बाई झाली तर माझे नाव लाकडाची माझे नाव लाकडाची मांडवगणकर माझे नाव लाकडाची आहे मग जर कदाचित तुमच्या पायानं माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी न त्यामुळं तुमचे पाय माझ्या नावेला नको रामचंद्र त्याला म्हटले अरे असं कुठं होत असतं का नाही म्हटले प्रभू झालं ना म्हटले मग आता काय करावं लागेल काही नाही म्हटले एक पर्याय आहे त्याला काय करावं लागेल काही नाही म्हटले एक सोपं काम करावं लागेल तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती प्रभू तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती मग एक काम करावं लागेल माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुऊन काढेल आणि मग नावेत मांडायला तुमचे पाय जमतील आणि म्हटले पात्र 8:05 झाले त्यानं ती काठवट आणली काठवट आता ही काठवट MH 25 MH 24 MH 15 या नवीन पोरींना नाही कळणार या जुन्या MH 90 MH 85 या जुन्या ज्या गाड्या आहेत पाशिंगच्या जुन्या माथार आहेत त्यांना ती गोलकुंकू लावलेल्या डोक्यावर पदर घेतलेल्या त्यांना आजीनं ती काठवट भाकरी करायला असायची आता ही काठवट गुगलवर म्हणायचं काठवट
उखळ नाही ते असं चित्रामध्ये येईल आता जातं ते राहिलं नाही आता आता ती गुगलला म्हणायची फक्त किरण महाराज नाही तर आता ते गुगललाच म्हणायचं सारखं आता काय नाही तुम्ही गुगलला जास्त आहे म्हणून मी आपलं तुमचं नाव घेतो गुगलला म्हणायचं मग ते येत राहतं तसं किरण महाराज म्हणलं की येतंय अमकं म्हणलं की येतंय अकरा येतोय एका मिनटात गुगलला तसं ते जातं म्हणलं की त्याच्यावर येणार ते आता राहिलं नाही आणि मग ते जुन्या काळातले लोक काठवट वापरायची ती काठवट आणली माझ्याकडे बघा काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा पाय मांडला उजवा फार लक्ष द्या गोड कथा आहे आणि असा उजवा पाय मांडला संधीचं सोनं कुणी केलंय माझ्याकडे बघा उजव्या पायाला ती केवटाची बायको दोनच्या ठिकाणी पातळ फाटलेली पाणी ओतायची काय तिचं भाग्य महाराज अहो भाग्यम अहो आश्चर्यम पाणी ओतत होते केवटानं पाय धुऊन काढला उजवा पाय धुऊन झाला डावा पात्रात आला डाव्याला पाणी सुरू झालं डावा सुद्धा धुऊन झाला आणि आता नावेकडे निघायचं तेवढ्यात तो केवट म्हटला ओ प्रभू तिकडं कुठं ते उजव्याला माती लागली मांडा उजवा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा डाव्याला माती लाग डावा पात्रात आला उजवा खाली जायचा उजव्याला माती लागायची 10-15 मिनिटं पाय धुण्याचा कार्यक्रम चालला पोरांनी धुतले आईने धुतले कुळांनी धुतले मित्रांनी धुतले मैत्रिणी धुतले भावकीने धुतले सगळ्या लोकांकडून गल्लीतल्या पाय धुऊन घेतले सगळ्यांकडून असे मस्त पाय धुतले आणि प्रभू रामचंद्र म्हटले एक केवट अरे याच्यातच सगळा अभंगन कीर्तन घालवतो की काय राजा अरे राजा एकच कथेत 8 वाजून गेले बाळा हे बाळा असे कुठपर्यंत पाय धुतो राजा पुढं जायचं रे आम्हाला पोलीकडचा काट गाठायचा रे हे केवट कुठपर्यंत पाय धुतो तो म्हटला प्रभू आपली बोलीच तशी आहे तुमच्या पायाला माती लागली तर माझ्या नावेची बाई होईल म्हटले मग आता एक काम करा म्हटले एक पात्र पायात एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा एक तुमचा पाय पात्रात असू द्या आणि एक पाय असा आधार ठेवा माती लागू देऊ नका बघा बघा अरुण भाऊ काय गोड बघा आता प्रभूला एका पायावर उभं केलं हो केवटानं म्हणून भक्त बना देव नको ज्ञानोबारायांचे भक्त बना देवाला कसंही बनवता येतं जैसा केला तैसा होय ज्ञानोबाराय बना तुकोबाराय बना निळोबाराय बना हैबत बाबा बना नाथ महाराज बना तुम्ही साधू बना जोग महाराज बना हो गुरुनाम गुरु मामासाहेब बना गुरुनाम गुरु भंकरस्वामी बना तुम्ही साधू बना महाराज साधूचा विजय माझा तोल चालला आता पुढं जायचं आपल्याला एका पायावर प्रभू रामचंद्राचा तोल जायला लागला आता एका पायावर माणूस जास्त उभा राहू शकत नाही एका पायावर तोल गेला मेसराम गुरुजी आणि आता तोल गेल्यामुळं मी जर असा माईक धरला आमच्या खंडूचा असा माईक मी धरला 2 मिनटं खंडू बी येऊन गेला याच्यावर बरं काय असा माईक धरला मी आणि मग आता माझा तोल सावरला मी माईक धरला तर मला 1-5 मिनटं उभं राहता येईल तसं आता प्रभू रामचंद्राचा तोल गेला आणि धरण्यासाठीचा सहारा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो तो हात काही डोक्यावरती पडत नाही असा हातही डोक्यावर घेतला म्हणजे आशीर्वादही घेतला प्रभूचे पायही धुऊन काढले आणि केवटाला रामचंद्राला नावेमध्ये बसवलं नाव निघाली पलीकडचा काठ जवळ आला आणि पलीकडचा काठ जवळ आल्यावर जोरा जोरात केवट हसायला लागला जोरा जोरात केवट नाव किनारे लगाओ प्रभूजी वा गुरुजी नाव किनारे लगाओ खंडू महाराज थोडा भिको रे नाव किनारे वा मेसराम गुरुजी प्रभूजी नाव किनारे लगा ओ प्रभूजी हसतोय जोरा जोरात केवट
हसणाऱ्या केवटाला प्रभू विचारतात का रे केवट, या काठाला नाव नेतो, अलीकडच्या काठाला आणतो, पलीकडे फिरवतो, मधी घेऊन येतो रे, ए केवटा का असतोस रे, आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय, आमच्या अंगावर वळकल आले म्हणून असतो की काय, झालं काय रे असायला तुला? केवट म्हणतो, प्रभू तुम्हाला मी फसवलं म्हटलास. काय फसवलं केवट आम्हाला? कोण फसवेल आम्हाला? भक्त फसवतात म्हटले देवा तुला. काय फसवलं केवट? खरं सांगू म्हटले प्रभू, कशाचा दगड, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय म्हटले? म्हणजे अहो म्हणले, इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं होतं, त्या गौतम ऋषीनं त्या आईलेला श्राप दिला तर दगड होशील, इंद्राला श्राप दिला तर तुला भग पडतील, चंद्र होईल काळा, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, आणि अशी कथाच आहे. आणि त्या आईल्या दगड झाली, एक पतिव्रता पत्नी पण तिला जड झाली म्हणून तिला तुम्ही श्राप दिला गौतमानं, दगड होशील. आणि दगड झालेली आईला म्हटले, मला उशाप द्या, रामनामाचा जप कर, राम 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 जप करता करता एक दिवस तुमचा अवतार झाला प्रभू, आणि या 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 वनवासात, या अरण्यात, या विश्वामित्राच्या बरोबर जाताना तुमचा पाय सहज त्या दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. हे तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं किंवा तुमच्या पायानं माझ्या दगडाच्या नावेच्या मातीचं काही, लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटले, मग तुझा आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना धुवायला लावले, गल्लीला धुवायला लावले, बावकीला धुवायला लावले, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. काय उत्तर आहे महाराज त्या केवटाचं? फार गोडो. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले, तुम्ही विश्वाचा मालक माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला, ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसून, तुमचे पाय धुवून घेऊन आशीर्वाद घेतला, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे, याला संधीचं सोनं म्हणतात महाराज. असं संधीचं सोनं करा. हो, संत आपल्या घरी आले, शांतीब्रह्म मारुती बाबा आमचे गोरे गुरुजी बसले, घरी आले, पाय धुवून घेतले, संधीचं सोनं झालं. माऊलीच्या समोर एखादं कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं, संधीचं सोनं झालं. एखाद्या सप्ताहात पंगत घालण्याची संधी मिळाली, संधीचं सोनं झालं. पाटील तुमचं संधीचं सोनं झालं आज, संधीचं सोनं झालं पाहिजे, संधीचं सोनं केलं पाहिजे महाराज. कळलं? हो, लक्षात आलं आमच्या किती वेळ तुम्ही गोड कथा आम्हाला सांगताय, लक्षात आलं. संधीचं सोनं केलं तुम्ही पण केलं? म्हटले हो, आम्ही संधीचं सोनं केलं, केवटासारखंच केलं. हो, सगळ्या संतांनी तसंच बनवलं, वेळ कमी आहे. आणि असं संधीचं सोनं केल्यामुळं आम्हाला जिवंतपणे जन्म मिळाल्यावर म्हणता आलं अभंगाचं पहिलं. त्याचे जन्माल त्याचे जन्माल त्याचे वा गायक वा जन्माल त्याचे त्याचे जन्माल त्याचे जन्माल त्याचे जन्माल त्याचे जन्माल त्याचे जन्माल 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 जाते जन्माल जाते जन्माल जाते क्या बात है बाप जन्माल जाते आधी पहले जाले साथे हे जी वा. अभंगाच्या पहिल्या चरणात जन्मालो, जोरात वाजा जोरात, जन्मालो त्याची. आवाजच तेवढा कडक आहे, काय उंच जातो सहजच. वा वा वा. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, संधीचं सोनं केलं कि मग केवटाला म्हणता येतं. संधीचं सोनं केलं की ज्ञानोबराय म्हणू शकतात, तुकोबराय म्हणू शकतात, सगळे संत परंपरा म्हणते. जन्मालो त्याची
आजी फळ झाली साची. काय फळ मिळालं, कशी सार्थकता मिळवली, एक नंबर. हो जग जिंकलं महाराज. हो बघा, ज्ञानोबरांनी जग जिंकलं. अरुण भाऊ तुम्ही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीचा 2 किती वर्षापासून सप्ताह करताय, 110 वर्ष झाले त्यांचा जय जयकार आहे. इथं माऊलींच्या दरबारात आपण त्यांचं नाव घेतो. माझ्या ज्ञानोबरांचा आता जय जयकार. परदेशात गेलाय ज्ञानेश्वरी, आता परदेशात गेली, इंग्लिशमध्ये तयार झाली. आपले लोक तिकडे जाऊन इंग्लिशमध्ये प्रवचन करतात, पसायदान सांगतात, माऊलीच्या ओव्या गातात. अहो हे जग जिंकलं ना माऊलीनं. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, नामदेवरायांचं प्रमाण बरं काय. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, महाराष्ट्राची नाही, खानदेशाची नाही, नगरन मराठवाड्याची नाही, विश्वाची माऊली. हो का का, त्याचं कारण ग्रंथ तयार केले. ज्ञानोबारांची खरी क्रांती ग्रंथ आहे महाराज. ज्ञानेश्वरी तयार केली, ते हे माय ज्ञानेश्वरी. फार गोड आमच्या बोधे बाबांच्या, वैकुंठवासी बोधे बाबांच्या चाली, त्या परंपरेच्या जोग महाराजांच्या चाली, आणि आमच्या गुरुवरे रखमाजी महाराजांच्या चाली. आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवाव्या, रमेश गोरे गुरुजी असतील, आम्ही सगळी इथं बसलेली अर्ध्याहून मंडळी महाराजांकडे चाली शिकायला, आणि मग महाराज आम्हाला शिकवायचे. पोरांनो दुर्गा रागातली ही चाल, ते हे माय ज्ञानेश्वरी. संत जना माहेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी. मस्त अशा चाली असायच्या, त्या चालीमध्ये अर्थ असायचा. हो फार कृपा महाराजा जुन्या लोकांची आपल्यावर. म्हणून तमेसराम गुरुजी घडले, महादेव गुरुजी घडले, ओंकार महाराज घडलेत, आपण सगळे घडतोय. त्या चाली बसवल्या पाहिजे, रोज गायल्या पाहिजे, मस्त म्हटल्या पाहिजे. फार गोड चाली बार, मी तो रोज कीर्तनात म्हणतो बघा, या चाली रोज गायल्या पाहिजे. चला अर्थ काय सांगत होतो, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला, कुणीही वाचा. यारे यारे लहान थोर, याती वळती नारी नर, माऊलीच्या अक्षरावर बोट फिरवा. फार गोड, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी, म्हणून विवेका सागरा. ज्ञानाच्या 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 सागराहो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. का सखा झालेत ज्ञानोबा राय, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ग्रंथ तयार केले, ज्ञानेश्वरी तयार केली, अमृत अनुभव तयार केला, चांगदेव 65 तयार केली. नाही एवढे 3 अवघड कळत, हरिपाठ आपल्याला दिला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. ज्ञान होय मुडा, अतिमूर्ख त्या दगडा. दगडाचा हृदयाचा जरी आला, गुरुजींकडे गेला, रमेश गुरुजी मला पखवा शिकायचा आहे, बोटच पडत नाही, 2-2 किलोचं 1-1 बोट आहे, तरी आमचे गुरुजी म्हणतात बघा असे थाप. तिरकिट तकता राजू महाराज, तिरकिट तकता धातुंगा कड देता. घाटावर बसला, 1-1 म्हशीचं म्हशी वाळणारा पोरगा पण वादक झाला, महाराष्ट्रातले नंबर 1 झालेत, अशी किती माणसं दाखवू तुम्हाला महाराज. दगडाच्या हृदयाची बुद्धीच नव्हती महाराज, पण बुद्धीमध्ये ज्ञान आलं का. ज्ञान होया ज्ञान धरणिया वाचे ज्ञानेश्वरी. वा 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 करी हारी, कृपा करी हारी. आमचे ओंकार महाराज, मेसराम गुरुजी, महादेव महाराज, हे म्हणजे आता सौरव गांगुली, आजरुद्दीन वगैरे नाही, ते आता नवीन ऋषभ पंत, KL राहुल, नवीन आलेला तो सूर्य कुमार, हे उंकून षटकार, मागून षटकार, पुढून षटकार, कोणती चाल म्हणू द्या अशी. हे चाल गाजली महाराज, लोक वेडी झाली हो महाराज, काय पाहिजे ते माग आपण या गड्या गायला. माऊलीची तेवढी चाल म्हणा, अशी 1-1 बळीरे मंडळी आहेत. अर्थ असा आहे, ग्रंथ तयार केले आणि ग्रंथानं जगावर सत्ता मिळवली, मग म्हणता येतं जन्म आलो त्याचे आजी फळ जा. जग जिंकलं महाराज. हो आणखी सांगू, कामक्रोध जिंकले महाराज. कामक्रोध, कामक्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. त्या आपल्या पुण्यामध्ये लोहगाव, त्या लोहगावला तुकोबारांची 4 टाळकरी,
हे लोहगाव असं गाव आहे, ते तुकोबारांचं ते आजोळही होतं, आणि तुकोबारांची तिथं अर्धी टाळकरी, अर्धी अर्ध्याहून जास्त टाळकरी त्या गावात. पण दुर्भाग्य आता असं आहे, तिथं अर्ध्याहून जास्त टाळकरी त्या काळात तुकोबारांचे होते, पण आता एकही नाही. आता तिथं एकच न्यावे लागतात आपल्यासारखी का. इमानतोल झालं महाराज, एक गुंठा कोट्यावधी रुपयाला झाला, आणि कोट्यावधी कुठं इकडे येत असते तो, ते फक्त आमच्या मराठवाड्यातून, तिकडून विदर्भातून, आमच्याकडे तिकडं दुष्काळ, या मायडिशाने फिमायडिशाने दिलं काढून आमच्या मायबापांनी चाळण दिलं. जर तिकडं गुरुजीकडे शिक, जरा अभ्यास कर, रियाज कर, राजू महाराजसारख्या धातीन धाडा, म्यासराम महाराजसारख्या गुरुजी चाली, जरा बसव जा. आणि आपल्याकडे पंचायत होती तशी, पण आमच्या माऊलींची कृपा. मी तर कायम सांगतो, मराठवाड्यातून विदर्भातून माणसं आली महाराज, ही सगळी इथं ज्ञानोबारांच्या समाधीला कपाळ लागलं. परिणामच असा झाला, मराठवाड्यातलं विदर्भातलं तिकडचं लेकरू जे आहे ना महाराज, ते जन्माला येताना स्वरात रडतच येतो बाबा, जन्माला येताना सा लवीत. हे कुठं लय जास्त गायन नाही शिकलं हे गडी, हे पखवाज वाजवणारा गडी, पण बघा ना सहजच. म्यासराम गुरुजी काय तुमच्या चाली गाजल्या, आमचा महादेव बाबा सहज का सहज येतं हे, सहजच मारत ते जन्माला येतानी ते आमची आई सा लावीतच पोराला जन्माला घालती, रडतच ते स्वर लावीत होती, त्यामुळं त्याला इकडं आलं की ते आपोआप माऊली त्याला बुद्धी देतात असं आहे महाराज. चला, एक गोड गळ्याचे गायक आहेत म्हणून सांगतोय, चला चला ज्याच्यासाठी सांगतो. आणि मग त्या काळात ती टाळकरी तिथल्या असायची, खूप प्रेम तुकोबारावर करायची. 5 मिनिटांमध्ये ओंकार महाराज आज आलेत योगायोगानं, फार सुंदर कथा आहे महाराष्ट्रानं ऐकलेली. मी संत कथा करतो, संतांच्या कथा मला दुसरं काही येत नाही गुरुजी, मी संतांचीच चरित्र सांगतो, संत कथा सांगतो, रामकथा सांगतो, काय दुसरं आलं पाहिजे, दुसरं नगच आम्हाला हेच पाहिजे. आम्हाला हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा. सदा शब्द ध्यानात ठेवा बरं का, सदा शब्द ध्यानात ठेवा. बालाजी महाराज एखाद तुम्हाला म्हटलं तेच सांगितलं बा, सांगू दे आम्हाला हेच सांगायचं, आम्हाला हेच सांगायचं, कानोपात्रा सांगायची, आम्हाला जनाबाई महाराज सांगायच्यात, आम्हाला तुकोबाराय सांगायचेत, आम्हाला माऊलीच सांगायचेत, तुला उठून जायचं तर जाय राजा, नाही तारीख घ्यायची तर घेऊ नको गड्या, पण आम्हाला हेच सांगायचं का, आम्हाला हेच आवडतं. हरपली आपण पिपावे, ते संता ते पाहता, मी नाही म्हणत हे, वाणावे ऐकावे तेची सदा. तुम्ही ऐकतानी संदीप शेठ तेच ऐकायचं, आणि आम्ही सांगतानी अरुण भाऊ तेच सांगायचं का, संतांची ती कथा आहे. ऐका ऐका ऐका, तुकोबाराय तिथं जायची, माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग त्या शिवबा कासारांचं खूप प्रेम तुकोबारायवर, रमेश गुरुजी खूप प्रेम हो, इतकं प्रेम की तुकोबारायचं कीर्तन असलं की ते शिवबा महाराज चाली म्हणायला हजरच, मार टाळ घेऊन हजरच, विनंती करायची गरजच नाही, टाळ घेऊन हजरच, रोज प्रमाणे म्हणायचे, रोज चाली म्हणायचे, कीर्तनाला रंग भरायचा. कीर्तनामध्ये रंग मेसराम गुरुजी सारखे, ओंकार महाराजासारखे, महादेव बाबांसारखी मंडळी अशी डबल डबल चाली म्हटली की माझं काय, कोणाचंही कीर्तन असू द्या त्याच्यामध्ये रंग भरे कीर्तनात. प्रेमे हरिदास नाचत, मला एक जण विचारलं नामदेवरायच्या कीर्तनात देव कसं काय नाचलं, आता नरसीला कीर्तन केलं मी नामदेवरायांच्या भूमीमध्ये, आणि मला एक जणाने विचारलं नामदेवरायच्या कीर्तनात देव कसं काय नसला, मी त्याला उत्तर दिलं अरे ज्ञानोबारांच्या नामदेवरायच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायला होते राजा, विश्वाची माऊली चाल म्हणायला होती, मी नाही सांगत. मग नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. ओ एक चिटाळी झाली, डाळी झाली, डाळी झाली, डाळी झाली, एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लायावा. फार गोड अभंग वैराकर गुरुजीने गायलेला, किती ऐका बोर होणार नाही, गाणे बोर होतील पण अभंग बोर होणार नाही, किती वेळ ऐका तुम्हाला नाचा वाटेल महाराज. अहो ज्ञानोबाराय चाल म्हणायला आहेत तेव्हा कीर्तनात देव नाचतो महाराज, रंग भरे कीर्तनात, म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी, म्हणून एकल्याचा नवे खेळ, म्हणून मेळ जमविला, म्हणून तर बडगुजर साहेब सारखं फोन, अय चला ना, अय चला ना, हे आमचा जीवलग आहे, सगळ्यांना बोलवतात, सगळे पाहिजे, सगळे टाळकरी, हे माऊलीच्या मंदिरातला सप्ताह असा गोड झाला पाहिजे. महाराष्ट्र पाहतोय ना, देश पाहतोय ना, जग पाहतंय ना, मग माझ्या राष्ट्रसंत मौनगिरी महाराजांचं जर माझ्यावर त्यांची कृपा असेल तर माझ्या राष्ट्रसंतांची पुण्यतिथी जयंती करताना मला 110व्या जयंतीला माऊलींच्या समोर माझ्या राष्ट्रसंताचं नाव निघालं पाहिजे, याच्यासाठी जर सप्ताह असेल तर बघा असं गोड गायन गोड रंगलंय, बघा असं कीर्तन रंगलं होतं. मी याच्यासाठी सांगतो, असं नामदेवरायच्या कीर्तनात देव नाचायचा, टाळकरी तशी असायची, तसं शिवबा महाराजांच्या चाली म्हणाल तुकोबारांच्या कीर्तनात शिवबा महाराज लय प्रेम. एक दिवस असं झालं
तुकोबारायांचं आणि शिवबा महाराजाचं लय प्रेम जुळल्यामुळं कायम कार्यक्रमाला कायम कीर्तनाला शिवबा महाराज. काय होतं, एखादा गायक कीर्तनकाराच्या गाडीत बसला आपल्या व्यवहारात, ओंकार महाराज, मेसराम गुरुजी, एखाद्या कीर्तनकाराच्या गाडीत गायक बसला की त्याचे हाल कीर्तनकारासारखेच होतात. त्याला घरी जाता येत नाही आणि गायकाला जाता येत, त्याचं घर बुडून जातं संसाराकडे. आपल्या व्यवहारातलं बघा ना, मग ते तर तुकोबारायांचं कीर्तन ते काय आपलं आहे का महाराज? तुकोबारायांच्या कीर्तनात ते शिवबा महाराज रंगले, त्यांचंही संसारात मन लागे ना, आणि त्यांच्या बायकोला असं वाटलं बुवा आता फार कठीण झालं, माझा नवरा आता कठीणच झालं, तो आता आधीनच गेला, म्हणून त्यांच्या बायकोनं थोडं कपट केलं. आणि त्यांनी म्हटले का हो, तुम्हाला जर एवढे तुकाराम महाराज आवडतात तर आपल्या घरी त्यांना घेऊन या ना. मग आपल्या घरी जर ते आले तर आपण त्यांची पंचगव्यानं स्नान घालू, पंचपकवानात जेवण करू, इतका आनंद झाला. नाचायलाच लागले, धावतच गेले, तुकोबाराय तुकोबाराय, उद्याच्या दिवशी आमच्या लोहगावला तुमचं कीर्तन आहे, आमच्या घरी तुम्ही मुक्कामी पाहिजे. तुकोबारायांनी होकार दिला, कीर्तन झालं, आपल्याला वेळ कमी आहे, तुकोबाराय मुक्कामी थांबले. आणि मुक्कामी थांबल्यावर सकाळी बाईनं कपट केलं, दिवसभर ते पाणी तापायला, रात्रभर पाणी तापायला ठेवलं म्हणे, ढणाढणा जाळ लावला. पूर्वी तो हंडा स्पेशल असायचा पाण्याचा, आमच्या आईला विचार, जुना तो हंडा स्पेशल, ती तीन लाकडाची चूल, तीन दगडाची, त्याच्यावर तो हंडा जरा आहे आणि खालून ती लाकडं जळलेली, ती अर्धा हंडा काळा झालेला, तो कायम त्यालाच असायचा. आणि त्या हंड्यामध्ये पाणी इतकं तापवलं की दगडाचा खडा जर पाण्यात पडला ना तर दगडाचे दोन तुकडे व्हावे, एवढं उकलतं पाणी तयार केलं. तुकोबाराय काकडा करायची पाहट, काकड्यासाठी उठले वहिनी आंघोळीला पाणी पाहिजे, म्हणून मागचा पुढचा विचार न करता ते उकलतं पाणी जसंची तसं तुकोबारायांच्या अंगावरती टाकून दिलं. हात वर केले ओंकार महाराज तुकोबारायांनी, जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला जसा द्रौपदीसाठी धावून आला, जसा गजेंद्रासाठी धावून आला, धावरे धावरे देवा धावरे केशवा, धावरे केशवा, धावरे केशवा, धावरे केशवा, धावरे केशवा, धावरे वा.
असंच गात राहा महाराज. काय आवाज दिलाय तुम्हाला देवान? सहजच शेटजी लागतो. आम्ही रियाज करून करून थकलो, आमचा पंचमही लागला नाही, खालचाच लागत नाही आमचा. कमाल वा ओंकारजी, माऊलीची कृपा आहे तुमच्यावर. असंच गात राहा माझ्या माऊलीसाठी, तुकोबारायांसाठी म्हणत राहा. वा ओ महाराष्ट्र प्रेम करतो काय, भारत प्रेम करेल तुमच्यावर, काळजी करू नका, खूप प्रेम होईल महाराज. वा हे बघा ना, आमचं हे उदाहरणच समोर आहे मेस राम गुरुजींचं. टी व्हीवर काय अहो, सुरेश वाडकरांकडे जायला आपल्याला पाहायला टी व्हीवर पाहतो आपण. अहो ते गेल्यावर ते चावी देतात त्यांना सगळी. मी त्यांची मुलाखत पाहिली, सह्याद्रीसारख्या चॅनलला जाऊन त्यांना पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळतो. हे माऊलीची कृपा आहे ना. हे उदाहरण आहे आमच्या समोर, ते आधीचे आहेत. ओंकार महाराज गाजतायत, गातायत महादेव महाराज गातायत, सगळी मंडळी आहेत महाराज. वा लागला वनवा धावर केशवा माय बापार पांडुरंगाव हे माऊली. फार गोड आहे, मलाही थोडं थोडं जमतं एवढं नाही, पण थोडं थोडं असं मस्त गायलं पाहिजे की नाही. व फार गोड पुर्या धनश्रीमध्ये आपण गाताय, फार सुंदर राग आहेत. अशा रागामध्ये गात असताना मन भरून येतं. बघा तुकोबारायांना देव धावून आला म्हणे, देवाला आलिंगन दिलं तुकोबारायांना ऐका, आणि तुकोबारायांचा दहा शांत झाला. आणि तुकोबारायांचा दहा शांत झाल्यावर तुकोबारायां निघून गेले, पण जाता जाता बाईला म्हटले, कल्याण असो तुझं. आ काय म्हटले? कल्याण असो तुझं. सोपं आहे हे ऐकायला, सोपं आहे. शेजारच्यानं बांध कोरलं ना आपलं, जन्मभर तोंड पाहत नाही आपण त्याचं. सक्का भाऊ पक्का वैरी झालाय, कल्पना करून बघा. ज्यांना अंगावरती पाणी टाकलं त्यांना माफ केलं हो. कामक्रोध बंदी खाणी, कामक्रोध लोभ निमाली ठाईची. क्रोध जिंकला आणि कामही जिंकला, मग म्हणता आलं जन्म आलो त्याचे. आजी फळ मारा साडेआठ वाजले कळलं, कामक्रोध जिंकले जन्माचं सोनं झालं. जग जिंकलं ग्रंथ तयार करून जन्माचं सोनं झालं. नवे नवे काळ जिंकला जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. आणि मग आम्हाला म्हणता आलं जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. महाराज आम्हाला हे जमणार नाही, आम्हाला एक कारण सांगा की तुमचा जन्म सोन्याचा झाला, हे काळण देश देवण हे जगन आम्हाला जिंकता येणार नाही, आम्हाला ग्रंथ समजणार नाही. आम्हाला सांगा तुमचा जन्म सोन्याच्या मागचा होण्याच्या मागचा खरं कारण काय? तुकोबाराय सांगतात अभंगाचं. सांभाळिले सती तुम्ही, सांभाळिले सती. वा गुरुजी, दिले सती तुम्ही, सांभाळिले सती. ओ हो हो, सांभाळिले सती. ओ हो हो हो, तुम्ही सांभाळिले सती. तुम्ही सांभाळिले सती. ओ हो हो हो, तुम्ही सांभाळिले सती. भय निरसन खाती, ओ हो भय निरसन खाती. तुम्ही सांभाळिले सती, तुम्ही सांभाळिले सती. हरी विठोपार विठोपार कुमाई, 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 हरि विठोपार कुमाई, 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 विठोपार कुमाई,
तो पार घुमाई तो पार घुमाई तो पार घुमाई तो पार घुमाई या संत विचाराचा हा हार माऊलीच्या समाधीवरचा हा हार आज माझ्या गळ्यात पडला. आता काय जन्म आलो त्याची आजी फळ झाली. आता काय करायचं काही नको माऊली. असंच तुमच्या आमच्या मुखातून या कथा देवाच्या संतांच्या कथा आम्हाला महाराष्ट्रभरभर उणू द्या. त्याचाच आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. आशीर्वाद द्यावा ह्याची मज. याच्या पलीकडे काही नको. संत विचारात आलं की जन्म सोन्याचा होतो. ज्ञानेश्वरीच्या विचारात आलं जनाबाई जनाबाईचा जन्म सोन्याचा झाला. नामदेवरायचा जन्म सोन्याचा झाला. किती कथा आहेत. अहो दगड संगतीत आला तर भिंतीचं लोक दर्शन घेत आहेत. तिथं रेडा संगतीत आला तर रेड्याची समाधी आहे. दगड संगतीत आला तर ज्या दगडाच्या खांबानं मंदिर उभे राहतात त्या दगडाचं मंदिर आहे नेवाशाला. तुम्ही सांभाळिले संती. संत विचारात आलं पाहिजे. आपण सगळे संत विचार आहोत म्हणून जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. कधी तुम्ही सांभाळ माऊली सांभाळा आम्हाला. रोज गायन करताना एवढंच म्हणायचं ओंकार महाराज माऊली सांभाळा आम्हाला. काही चुकलं तर माफ करा माऊली. एखादा शब्द गेला तर माफ करा माऊली. पाऊल चुकीचं पडलं तर माफ करा माऊली. ज्ञानोबाराय सांभाळतात माझा अनुभव आहे. रोज म्हणा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय.